मुख्यमंत्री हे सगळे मिळून निवडतात की नाही आपण आमदार, मग तसं त्यांना पण निवडू द्या ना, त्यांचे नगरसेवक, त्यांचे सरपंच वगैरे करणार ना, करते तुमच्यावर भरोसा ठेवायचा की नाही? गपचूप सांगा, काय म्हणते? 2.5 वर्षानंतर 2.5 वर्षानंतर परत बदलायचं? हे बघा, आता सांगताय की आता बदललं, म्हणजे 2 वर्षापूर्वी केलं ते आता बदलतात, परत म्हणता 2.5 वर्षांनी बदलू? असं नाही, होता कामा नाही अध्यक्ष महोदय, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आपण आपल्या पूर्वीच्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे, आणि जनतेला कुठचे निर्णय योग्य आहे याचा आपण कृपया विचार करा. मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, राजे राजे तुम्हाला विनंती करताना तर तुम्ही ऐकायला पाहिजे. आम्हाला एक नाथांचे दोन्ही कान पाहिजे, एक कान नाही पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आपण एका विचारावर ठाम राहा. आपल्याला संधी मिळालेली आहे, या 13 कोटी लोकांच्या मनाचे तुम्ही स्वामी होणार आहात. मनाचे त्यांच्या कृतीनं आता ते म्हणले, आता ते फक्त बसले, आता याच्या पुढे त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं ते सोनं करणार. तर ते सोनं जर करायचं असेल तर आपल्याला योग्य निर्णय घ्यावे लागतील. मग कुणाचाही तिथे ऐकता कामा नाही. तुम्हाला जे योग्य वाटलं ते त्यावेळेला तुम्हाला ते योग्य वाटलं, ते आज कसं काय अयोग्य होत? काही महिन्यापूर्वी तुम्हाला ते योग्य वाटलं, काही महिन्यानंतर तीच गोष्ट तुम्हाला अयोग्य वाटते. आणि त्यावेळेला सुद्धा असंच तुम्ही सगळ्यांच्या ह्या सार्वभौम सभागृहासमोर ते घेऊन आलात, आणि आता परत उलट घेऊन आलात. अरे सभागृह आहे हे आपलं, सन्मान सगळ्या राज्याचं सभागृह आहे, याच्यामध्ये आपण दर 6 महिन्याने 8 महिन्याने वर्षाने हे आपले विचार कसे काय त्यांच्या सभागृहासमोर मांडतो आहोत आणि बदलतो आहोत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण पुनर्विचार करा.